सोनी टीवी वरती कौन बनेगा करोड़पती असा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक मॅडम सहभागी होत्या। त्या करोड़पती झाल्या, 1 कोटी त्यांना मिळाले आणि 7 कोटीसाठीचा जो प्रश्न त्यांना विचारला होता तो प्रश्न हा एक प्रश्न असा विचारला होता की बाबासाहेबांची 2-3 संशोधनं दिली होती पर्यायामध्ये आणि त्या संशोधनापैकी नेमका कुठला पर्याय बरोबर आहे अशा प्रकारचा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला होता। त्या बाईंचं नाव बुंदेला असं आहे, त्या आग्र्यामधून होत्या आणि दुर्दैवानं त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि त्यामुळं त्यांना 7 करोड रुपये 7 कोटी रुपये जे मिळणार होते त्या कार्यक्रमामध्ये ते मिळणं म्हणजे त्यांना ते मिळाले नाही। मग या पार्श्वभूमीवरती सगळ्या देशामध्ये राज्यामध्ये आणि जगामध्ये चर्चा झाली की हे बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे अर्थशास्त्र, हे बाबासाहेबांचं अर्थशास्त्र जर सर्व स्तरावरती अभ्यासलं गेलं, सर्व स्तरावरती जर ते विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत पोचवलं गेलं आणि त्या दृष्टीनं आपण खास काही प्रयत्न केला गेला की बाबासाहेबांचं हे अर्थशास्त्र, बाबासाहेबांचं हे संशोधन अभ्यासण्याचा विचारामध्ये घेण्याचा, तर कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर त्या मॅडमना देता आलं असतं आणि 7 कोटी रुपये त्यांना मिळाले असते। पण दुर्दैवानं त्यांचं वाचन नसावं, त्या शिक्षिका होत्या, बाबासाहेबांचं वाचन नसावं आणि त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही। तो प्रश्न सामाजिक माध्यमांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये मोठा चर्चेचा विषय झाला आणि या पार्श्वभूमीवरती संयोजकांना, बहुजन संघटक संयोजकांना असं वाटलं की बाबासाहेबांचं हे नेमकं संशोधन कोणतं होतं, त्याचा पर्याय का होता आणि ते संशोधन नेमकं काय सांगतं, त्याचं महत्व काय आणि त्याचे वर्तमान संदर्भ काय आहे, ते वर्तमान संदर्भ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं संयोजन हे केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचं संयोजन करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। आता हे जे संशोधन आहे ते संशोधन प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा DSC दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा तो ग्रंथ होता। खरं म्हणजे दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा शॉर्ट फॉर्म आहे, तो ते पूर्ण नाव नाही, ते शॉर्ट फॉर्म आहे। त्याचं पूर्ण नाव आहे दी प्रॉब्लेम ऑफ दी रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, लंडन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची DSC चं संशोधन ते करत होते, DSC ची पदवी त्यासाठीचं ते संशोधन करत होते आणि त्या संशोधनामध्ये प्रामुख्यानं त्यांना ज्याची गरज होती की भारताचा प्रश्न, हा भारताचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरती जावा आणि त्यावेळेला ज्या काही चलनविषयक, पैसाविषयक, मौद्रिक ज्या समस्या होत्या त्या समस्या प्रामुख्यानं जगापुढं मांडाव्यात, ब्रिटिश राजवटीपुढं मांडाव्यात या हेतूनं प्रामुख्यानं अशा प्रकारचा विचार हा बाबासाहेबांनी करण्याचा प्रयत्न केला होता किंवा तो केला होता आणि तोच प्रश्न म्हणजे दी प्रॉब्लेम ऑफ दी रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन। आता हे संशोधन त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये केलं होतं 1923 आणि या संशोधनासाठी प्रामुख्यानं भारताची चलन पद्धती कशी होती, भारताची पैसाविषयक परिस्थिती कशी होती, ही पैसाविषयक परिस्थिती प्रामुख्यानं संपूर्ण जगापुढं आणण्याचा प्रयत्न हा बाबासाहेबांनी या माध्यमातून केला होता, या माध्यमातून केला आहे आणि ते जे संशोधन त्यांनी केलं त्या संशोधनासाठी त्यांना एडविन नावाचे मार्गदर्शक मिळाले होते, एडविन नावाचे मार्गदर्शक मिळाले होते आणि ते जे एडविन आहेत हे एडविन म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मॉनिटरी इकॉनॉमिक्स आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत। हे जे त्यांचं योगदान आहे, हे त्यांचं योगदान प्रामुख्यानं वर्तमान स्थितीमध्ये कसं उपयुक्त आहे, या वर्तमान स्थितीमध्ये निर्माण झालेल्या समस्येच्या संदर्भामध्ये, प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याचं विवेचन विश्लेषण यामध्ये करणं आवश्यक आहे, त्याचं विवेचन विश्लेषण प्रामुख्यानं करणं आवश्यक आहे आणि म्हणून संयोजकांनी आजचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्यापुढं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्यापुढं नेमका ते संशोधन काय आहे,
आणि विशेष म्हणजे त्या संशोधनाचं वर्तमानकालीन महत्व काय, आज ते संशोधन कसं महत्वाचं आहे, याचं प्रामुख्यानं विवेचन विश्लेषण आज आपण या संदर्भामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या व्याख्यानामध्ये, आजच्या स्पेशल व्याख्यानामध्ये, दोन ते तीनच बाबी तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली बाब म्हणजे दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी, हे जे बाबासाहेबांचं संशोधन आहे ते बाबासाहेबांचं संशोधन नेमकं का आहे, ते नेमकं संशोधन कशा संदर्भातलं आहे, कोणत्या विषयाच्या संदर्भातलं आहे, कोणता भाग त्यामध्ये बाबासाहेबांनी कव्हर केलेला आहे, नंबर वन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज वर्तमानामध्ये, आज भारतामध्ये बाबासाहेबांचं ते संशोधन कसं आज सुद्धा उपयुक्त आहे, आज सुद्धा किती महत्वाचं आहे. आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये तुमच्यापुढे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि तो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण हे बाबासाहेबांचे अर्थशास्त्रातलं संशोधन वर्तमान पिढीसाठी, भविष्यकालीन पिढींसाठी पोचवण्यासाठी काय करायला पाहिजे, काय करणं आवश्यक आहे, या तीन भागांमध्येच मी प्रामुख्यानं माझ्या विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक म्हणजे दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हे नेमकं काय आहे, त्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रश्नांची चर्चा संशोधन बाबासाहेबांनी केलेलं आहे. नंबर दोन, हे बाबासाहेबांचं दी प्रॉब्लेम ऑफ रुपी याचे वर्तमान संदर्भ काय आहेत, वर्तमानामध्ये ते कसं उपयुक्त आहे, कोणत्या क्षेत्रांमध्ये, कोणत्या बाबींमध्ये बाबासाहेबांच्या या संशोधनाचा आज आपल्याला उपयोग आहे किंवा ते उपयुक्त आहे. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे की हे संशोधन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, कोणते उपाय, कोणते प्रश्न आपल्याला उपयुक्त ठरू शकतील, हेच प्रामुख्यानं या तीन मुद्द्यांमध्ये, या तीन भागांमध्ये मी माझ्या व्याख्यानाची मांडणी करणार आहे. म्हणजे दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, हे जे बाबासाहेबांचं DSC संशोधन आहे अर्थशास्त्रामधलं, ते DSC संशोधन नेमकं काय आहे, त्यातली नेमक्या ठळक बाबी कोणत्या, महत्वाच्या गोष्टी कोणत्या, नंबर वन. दुसरं महत्वाची बाब म्हणजे आज ते संशोधन भारतामध्ये, राज्यामध्ये कसं उपयुक्त आहे, कसं महत्वाचं आहे. आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की हे संशोधन समाजापर्यंत, धोरणकर्त्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायला पाहिजे, हे एक आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आणि त्याचा संदर्भ मी मगाशी सांगितला त्याप्रमाणे, त्या बुंदेल्या नावाच्या मॅडम, ह्या अमिताभ बच्चन जो शो या सोनी TV होस्ट करतात, त्या शोमध्ये 7 कोटी रुपयासाठी त्या मॅडमना, त्या टीचर आहेत, त्या मॅडमना प्रश्न विचारला की हे बाबासाहेबांचं संशोधन नेमकं कोणतं आहे, त्याचं टायटल काय, आणि दुर्दैवानं त्यांना ते सांगता आलं नाही. आणि 7 कोटी रुपये त्यांना जे मिळाले असते, ते 7 कोटी रुपये त्यांना ते सोडून द्यावे लागले, त्यांना त्याग करावा लागला. ते जर हे बाबासाहेबांचं संशोधन, बाबासाहेबांची आर्थिक विचार धोरणं, त्यांची कृती समाजापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचली असती, तर कदाचित या शोचा किंवा या कार्यक्रमाचा रिझल्ट हा वेगळा लागला असता. आणि म्हणून नव्यानं ही गरज निर्माण झाली की बाबासाहेबांचं हे संशोधन समाजापर्यंत पोहोचवणं, आणि ते किती महत्वाचं आहे, त्यावेळेला बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये केलेलं संशोधन कसं महत्वाचं आहे, आणि आज आपल्याला ते कसं पोहोचवणं गरजेचं आहे, आणि ते नेमकं संशोधन काय आहे, हे आपल्याला त्या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आता पहिल्या भागामध्ये बाबासाहेबांचा हा जो DSC प्रबंध आहे, दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, तर याचा संदर्भ असा आहे की स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये भारताची चलनविषयक स्थिती कशी होती, चलनविषयक परिस्थिती कशी होती, चलनविषयक व्यवस्था कशी होती, आणि ती व्यवस्था कसकशी बदलत गेली, त्या चलनविषयक व्यवस्थेमध्ये कसकसा फरक पडत गेला, कसकसा बदल होत गेला, आणि त्या चलन व्यवस्था, करन्सी सिस्टम बदलत गेल्यामुळं त्याचे प्रतिकूल परिणाम भारतावरती, भारतीय अर्थव्यवस्थेवरती, भारतीय समाजव्यवस्थेवरती कसकसे प्रतिकूल पडत गेले, आणि मग नेमकी कोणती चलन पद्धती, कोणती पैशाची व्यवस्था भारताला योग्य आहे, ती का योग्य आहे, या संबंधीचं सगळं संशोधन बाबासाहेबांनी या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथामध्ये केलेलं आहे, या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. आता हे त्यांनी संशोधन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, लंडन विद्यापीठामध्ये 1923 केलेलं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शक हे प्राध्यापक कॅनन होते. प्राध्यापक कॅनन, एडवर्ड कॅनन, हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे,
मॉनिटरी इकॉनॉमिस्ट आहेत, मुद्रा अर्थशास्त्रज्ञ आहेत, मौद्रिक अर्थशास्त्रज्ञ आहेत, पैशाधिष्ठित किंवा पैशाचा अभ्यास करणारे अर्थशास्त्रज्ञ आहेत, आणि त्यामुळं आपल्याला त्याचा विचार करणं आवश्यक आहे. आता यामध्ये बाबासाहेबांनी जी पहिली गोष्ट सांगितली ती पहिली गोष्ट अशी सांगितली की भारताची चलन व्यवस्था कसकशी बदलत गेली, भारताची पैशाची व्यवस्था कसकशी बदलत गेली, आणि ती बदलत गेल्याचा परिणाम हा बदलत गेल्याचा परिणाम म्हणून नेमका काय झाला याचा विचार करणं आवश्यक आहे. आता ही जी चलन व्यवस्था आहे, ही जी पैशाची व्यवस्था आहे, पैशाची व्यवस्था ही वेगवेगळ्या टप्प्यांमधून विकसित होत गेली. ब्रिटिशांची राजवट भारतात येण्यापूर्वी प्रामुख्यानं हिंदू राज्यांची राजवट होती आणि मुसलमान राज्यांची राजवट होती, आणि नंतर ब्रिटिशांची राजवट आली, आणि या कालावधीमध्ये आपली चलन व्यवस्था, आपली पैशाची व्यवस्था पहिल्यांदा आपल्याकडं मुस्लिम राजवटीमध्ये आणि हिंदू राजांच्या राजवटीमध्ये प्रामुख्यानं दुहेरी चलन पद्धती होती, डबल स्टँडर्ड होतं असं आपल्याला म्हणताय. म्हणजे पैसा दोन नाण्यांचा मिळून तयार झालेला होता, एक म्हणजे सुवर्ण चलन पद्धती आणि दोन चांदीची चलन पद्धती किंवा रुपेरी चलन पद्धती असं आपल्याला म्हणताय. मग यामध्ये या दुहेरी चलन पद्धतीमधून काही प्रश्न निर्माण झाले, आणि ते प्रश्न नेमके काय निर्माण झाले, तर सोन्याचं सोनं धातू म्हणून जागतिक मान्यता त्याला स्वीकारायला, आणि चांदीला तुलनेनं मान्यता कमी, आणि सोन्याचं मूल्य किंमत जास्त, आणि त्या मानानं चांदीचं मूल्य किंवा चांदीची किंमत कमी, आणि त्यामुळं लोकांची पसंती ही सोन्याच्या पैशाला होती, सोन्याच्या रुपयाला होती, सोन्याच्या चलनाला होती, ती पसंती चांदीच्या पैशाला, चांदीच्या रुपयाला नव्हती. आणि त्यामधून प्रश्न असा निर्माण झाला की चांदीचा पैसा हा चलनातून बाहेर पडू शकेल किंवा पडेल अशा अवस्था निर्माण झाली, कारण सोन्याचं मूल्य अधिक, सोन्याच्या धातूचं महत्व अधिक, आणि आंतरराष्ट्रीय मान्यता सोन्याला होती, आणि त्यामुळं याच संकल्पनेला बाबासाहेबांनी डिमॉनिटायझेशन असं म्हटलेलं आहे. चलनातून पैसा बाहेर पडणं किंवा चलनातून पैसा हा बंद होणं त्याला डिमॉनिटायझेशन असं म्हटलेलं आहे. आणि आपण जी डिमॉनिटायझेशनची संकल्पना स्वीकारली ती संकल्पना ही वेगळी होती, त्याचा संदर्भ मी शेवटी घेईन. मग सोने आणि चांदी दोन्ही धातूच्या स्वरूपामध्ये पैसा असल्यामुळं प्रश्न निर्माण झाले, आणि म्हणून मग अशी गरज निर्माण झाली की आता दोन धातूच्या स्वरूपामधला पैसा नको, एकाच धातूच्या स्वरूपातला पैसा असू द्या. आणि म्हणून मग आपण काय केलं की एक धातू पैसा स्वीकारला, तो चांदीच्या स्वरूपामध्ये ज्याला आपण सिल्वर करन्सी स्टँडर्ड किंवा करन्सी सिस्टम असं म्हणतो, चांदीच्या स्वरूपामध्ये. मात्र चांदीच्या स्वरूपामध्ये हा पैसा स्वीकारल्यामुळं त्यातून काही प्रश्न निर्माण झाले, आणि त्यातून प्रश्न म्हणजे पैशाच्या मूल्याचा प्रश्न निर्माण झाला, पैशाच्या खरेदी शक्तीचा प्रश्न निर्माण झाला. कारण चांदीच्या धातूचं मूल्य कमी, आणि त्या मानानं चांदीच्या पैशाला दिलेलं मूल्य जास्त, आणि त्याचा परिणाम म्हणून चांदीच्या पैशाचं जे खरेदी शक्ती आहे, पैशाचं जे मूल्य आहे, त्यामध्ये स्थित्यंतर घडून यायला लागली, त्यामध्ये चढउतार घडून यायला लागले, आणि त्या चढउतारांचा परिणाम म्हणून प्रामुख्यानं भारतामध्ये आर्थिक स्थैर्य याचा प्रश्न निर्माण झाला, आर्थिक स्थैर्याचा प्रश्न निर्माण झाला, आणि त्याचा प्रतिकूल परिणाम म्हणून व्यापार, विकास या सगळ्यांवरती त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतं. यामधून व्यापारावरती परिणाम झाला, यामधून व्यवहार तोलाच्या तुटीचा प्रश्न निर्माण झाला, यामधून चांदीचा रुपया स्वीकारण्याचा प्रश्न निर्माण झाला, आणि प्रामुख्यानं भारताच्या विकासावरती प्रश्न निर्माण झाला. मग आता त्यातून एक समस्या निर्माण झाली तत्कालीन भारतामध्ये की आपण नेमकी कोणत्या पैशाची पद्धती स्वीकारावी, कारण चांदीची पद्धत किंवा चांदीचा रुपया तर भारतामध्ये उपयोगी नाही, निरुपयोगी आहे. आणि म्हणून मग पुढे असा प्रश्न निर्माण झाला की सुवर्ण चलन पद्धती, गोल्ड स्टँडर्ड ही पद्धती स्वीकारावी, अशा प्रकारचा निर्णय झाला, अशा प्रकारचा विचारप्रवाह निर्माण झाला. आणि अशा प्रकारच्या विचारप्रवाहातून मग आपण आपला पैसा सोन्याच्या स्वरूपामध्ये,
ज्याला आपण सुवर्ण चलन पद्धती असं म्हणतो, त्या सुवर्ण चलन पद्धतीमध्ये आपण स्वीकारला, सुवर्ण चलन पद्धतीमध्ये आपण स्वीकारला. मात्र त्यामधून झालं काय की सुवर्ण पद्धतीमध्ये आपण स्वीकारल्यामुळं, सोन्याच्या स्वरूपातल्या पैशामध्ये आपण स्वीकारल्यामुळं, आणि सोने या धातूचं मूल्य अधिक आणि सोन्याला मागणी प्रचंड, सोन्याला मागणी प्रचंड आणि सोनं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं धातू, सगळ्या जगामध्ये स्वीकारला जाणारा धातू, आणि त्यामधून मग असा प्रश्न निर्माण झाला की सोन्याच्या स्वरूपातला पैसा आपण स्वीकारणं म्हणजे तो महाग आहे, सोनं महाग आहे, सोनं महाग आहे आणि सोन्याच्या स्वरूपामध्ये आपण पैसा स्वीकारणं म्हणजे महागडा पैसा स्वीकारणं, आणि सोन्याचा पुरवठा तेवढा कसा वाढवायचा, कारण संपूर्ण जगामध्ये सोन्याला मागणी आणि तेवढं उत्पादन आपण आपल्या देशामध्ये करणार का सोन्याचं, आणि सोन्याला धातू म्हणून असलेलं मूल्य जास्त राहिलं आणि सोन्याला भारतीय रुपया म्हणून असलेलं मूल्य कमी राहिलं, आणि त्यातून काही प्रश्न निर्माण झाले. मग आणि प्रश्न निर्माण झाला की आता आपण आपला पैसा कोणता ठेवावा, सोन्याच्या स्वरूपामध्ये ठेवावा का आणखीन कुठली पद्धती, चलन पद्धती, पैशाची पद्धती स्वीकारावी, असा एक प्रश्न तत्कालीन भारतामध्ये निर्माण झाला, म्हणजे हिंदू राजे, मुस्लिम राजे आणि ब्रिटिश राजवटीमध्ये. मग त्यातून एक विचार प्रवाह पुढे आला की भारताला नेमकी चलन पद्धती कुठली, आपण दुहेरी नाण्याची दुहेरी चलन पद्धती स्वीकारली त्यातून समस्या निर्माण झाल्या, चांदीची चलन पद्धती स्वीकारली त्यातून प्रश्न निर्माण झाला, सोन्याची चलन पद्धती स्वीकारली त्यातून प्रश्न निर्माण झाला. मग नेमकी कोणती चलन पद्धती, नेमका कोणत्या स्वरूपाचा पैसा आपण आपल्या देशामध्ये ठेवावा, असा गंभीर प्रश्न त्यावेळेला निर्माण झाला. मग तत्कालीन काही संशोधन, काही समस्या, काही समिती यांनी शिफारस केली आणि त्यातून आपण एक काटकसरीची चलन पद्धती म्हणून, फार खर्चिक नसलेली चलन पद्धती म्हणून आपण सुवर्ण विनिमय चलन पद्धती, गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डचा त्यावेळेला स्वीकार केला. आता ही सुवर्ण विनिमय पद्धती म्हणजे काय, तर सुवर्ण विनिमय पद्धती म्हणजे भारतीय रुपयाचं मूल्य, त्याचं रूपांतरण सोन्यामध्ये करणं, भारतीय रुपयाचं मूल्य आणि सोनं याच्यामध्ये विनिमय दर ठरवणं, याच्यामध्ये दर ठरवणं, आणि यामधून आपण नवी चलन पद्धती स्वीकारली, पैशाची पद्धती स्वीकारली, त्याला सुवर्ण विनिमय पद्धती असं आपण म्हटलं, किंवा तशा प्रकारचं नाव हे चलनविषयक अर्थशास्त्रामध्ये, मौद्रिक अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दिसतं. मग त्यातून ही चलन पद्धती आपण स्वीकारल्यामुळे त्यातून प्रश्न निर्माण झाला, सुवर्ण विनिमय पद्धती, गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड, एक काटकसरीची पैशाची पद्धत, एक काटकसरीची चलन पद्धती म्हणून आपण त्याचा स्वीकार केल्यानंतर त्यातूनही काही प्रश्न निर्माण झाले, आणि त्यातून प्रश्न असे निर्माण झाले की सोन्याच्या धातू म्हणून मूल्य जास्त आणि त्याचं जे रूपांतर आपण करायचं वस्तूंमध्ये, त्या वस्तूंमध्ये, त्या वस्तूंच्या किमतीच्या त्यामध्ये सातत्यानं चढउतार होऊ लागले आणि त्याचा परिणाम म्हणून भाववाढीची परिस्थिती, विनिमय दरामध्ये चढउतार, आंतरराष्ट्रीय व्यापारावरती परिणाम, निर्यातीवरती परिणाम, असे काही प्रश्न आपल्याला निर्माण झाले. मग आणि मग आपल्यापुढे प्रश्न निर्माण झाला, तत्कालीन भारतामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला की कोणता आपण पैसा स्वीकारावा, कोणती नेमकी पैशाची चलन पद्धती आपण स्वीकारावी, आणि मग त्यातून एक विचार प्रवाह आला की नाही, आपल्याला सुवर्ण चलन पद्धतीच बरोबर आहे, गोल्ड स्टँडर्डच आपल्याला योग्य आहे, आणि म्हणून पुन्हा आपण सुवर्ण विनिमय चलन पद्धतीकडून, म्हणजे सुवर्ण विनिमय पैशाच्या पद्धतीकडून पुन्हा आपण सुवर्ण पद्धतीकडं, गोल्ड स्टँडर्डकडं पुन्हा आपण गेलो, आपण पुन्हा तिथं आपण स्थलांतरित झालो. अशा पद्धतीनं भारताची पैशाची पद्धती, चलन व्यवस्था, चलन पद्धती कसकशी बदलत गेली आणि ती बदलल्यामुळं त्याचे प्रतिकूल परिणाम कसकसे होत गेले, मग दुहेरी चलन पद्धतीचे परिणाम कसे झाले, चांदीच्या स्वरूपातल्या चलन पद्धतीचे परिणाम कसे झाले, सुवर्ण चलन पद्धती स्वीकारल्यानंतर त्यामध्ये काय मर्यादा राहिल्या, सुवर्ण विनिमय चलन पद्धती आपण स्वीकारल्यामुळे त्याचे प्रतिकूल परिणाम भारताच्या व्यापारावरती, विकासावरती, व्यवहार तोलावरती, विनिमय दरावरती कसे होत गेले, आणि मग पुन्हा तिथून पुन्हा सुवर्ण विनिमय पद्धतीकडे आपण गेलो, ही स्थित्यंतरं कसकशी होत गेली आणि त्याचे नेमके परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती कसे झाले, याची मांडणी बाबासाहेबांनी या संशोधनामध्ये केली. हा पहिला टप्पा. आता हे सगळं करत असताना त्यावेळेला नेमकी कोणती चलन पद्धती भारताला पाहिजे याविषयीचा वाद आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधकांमध्ये झालेला होता. यामध्ये तुम्हाला माहिती असेल की जेम केन्स नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, आणि 1929 ते
32-33 या कालावधीमध्ये जी जागतिक महामंदी निर्माण झाली त्या जागतिक महामंदीतून अमेरिकेला आणि जगाला बाहेर काढणारं मार्गदर्शन ज्यांनी केलं ते प्राध्यापक जेम केन्स. आणि त्यांनी ज्या पुस्तकाचा त्यांच्या संशोधनाचा आधार घेतला ते संशोधन म्हणजे दी जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी. हे पुस्तक एवढा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ जेम केन्स जॉन मेनॉर्ड केन्स यांनी भारताला कुठली चलन पद्धती पाहिजे याविषयीचं काही लिखाण केलं होतं, काही संशोधन केलं होतं, काही मांडणी केली होती. आणि यामध्ये त्यांचं असं मत होतं, जेम केन्स यांचं असं मत होतं की भारताला कुठली योग्य चलन पद्धती आहे, करन्सी सिस्टम कुठली आहे योग्य बरोबर. तर जेम केन्स यांचं म्हणणं होतं की भारताला सुवर्ण विनिमय चलन पद्धती योग्य आहे, गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड सिस्टम ही बरोबर आहे, योग्य आहे असं त्यांचं मत होतं. पण बाबासाहेबांना ते मान्य नव्हतं आणि म्हणून बाबासाहेब आणि जेम केन्स यांच्यामध्ये एक वादविवाद निर्माण झाला. आपण डिबेट असं म्हणतो, ते फार प्रसिद्ध डिबेट आहे. ते डिबेट, तो वादविवाद, बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की भारताला सुवर्ण विनिमय पद्धती, चलन पद्धती योग्य नाही, कारण भारताच्या ज्या चलनविषयक समस्या आहेत, भारताच्या ज्या रुपयाच्या समस्या आहेत, त्या रुपयाच्या समस्या सोडवण्यामध्ये त्या उपयुक्त नाहीत. कारण सुवर्ण विनिमय चलन पद्धतीमध्ये रुपयाचं मूल्य स्थिर राहत नाही, भाववाढीचा प्रश्न निर्माण होतो, विनिमय दरामध्ये स्थित्यंतर होतात, व्यापारावरती प्रतिकूल परिणाम होतो, व्यवहार तोलाची तूट निर्माण होते, अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून सुवर्ण विनिमय पद्धती बरोबर नाही, गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड बरोबर नाही असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि त्याचं वर्णन करताना बाबासाहेब असं म्हणतात की सुवर्ण विनिमय पद्धती काटकसरीची आहे, इकॉनॉमिकल आहे, पण ती भारताला योग्य नाही, कारण आपला आजार नेमका कुठला आहे अर्थव्यवस्थेचा, चलन व्यवस्थेचा, पैशाचा, तो आजार आपल्याला सापडत नाही आणि आजाराची जी लक्षणं आहेत त्या लक्षणाला ट्रीटमेंट द्यायचा आपण प्रयत्न करतोय, अशा प्रकारचं कोटेशन बाबासाहेब देतात. आणि जेम केन्सना ते विरोध करतात आणि ते सांगतात की सुवर्ण विनिमय पद्धती भारताला योग्य नाही. आता या डीएससीच्या संशोधनामध्ये बाबासाहेबांचे मार्गदर्शक होते एडवर्ड कॅनन. आणि एडवर्ड कॅनन यांना जेम केन्स यांचा विचार पटला किंवा त्याशी ते सहमत होते, पण बाबासाहेब हे त्या विचाराशी संशोधनाशी पक्के होते. आणि या एडवर्ड कॅननना केन्सचा विचार आवडल्यामुळं बाबासाहेबांच्या या प्रबंधामध्ये, प्रॉब्लेम ऑफ द रिपीट्स ओरिजिन अँड सोल्यूशन या या प्रबंधामध्ये बाबासाहेबांनी जो विचार मांडलेला होता तो विचार या एडवर्ड कॅननना मान्य नव्हता, कारण त्यांच्यावरती या जेम केन्स यांचा प्रभाव होता. आणि म्हणून कॅननसुद्धा म्हणायचे की जेम केन्स यांचा विचार बरोबर आहे, पण बाबासाहेब फार मोठे संशोधक होते. बाबासाहेब असं म्हणाले की सुवर्ण विनिमय पद्धती भारताला योग्य नाही, अयोग्य आहे, ती काटकसरीची असली तरीसुद्धा भारताच्या ज्या चलनविषयक समस्या आहेत, पैशाविषयक जे प्रश्न आहेत, आर्थिक जे प्रश्न आहेत, व्यापाराचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, पैशाच्या मूल्याचा प्रश्न आहे, विनिमय दराचा प्रश्न आहे, हे प्रश्न सुवर्ण विनिमय पद्धतीतून आपण सोडवू शकत नाही, जरी ती चलन पद्धती काटकसरीची असली तरीसुद्धा. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, आर्ग्युमेंट करतात की आपल्याला दोन चलन पद्धती योग्य ठरू शकतील, एक म्हणजे सुवर्ण चलन पद्धती ज्याला आपण गोल्ड स्टँडर्ड म्हणूया, आणि दुसरी चलन पद्धती म्हणजे अपरिवर्तनीय मर्यादित कागदी चलन पद्धती. बाबासाहेब असं म्हणतात आपल्याला सुवर्ण विनिमय पद्धतीपेक्षा सुवर्ण पद्धती चांगल्या आहे, गोल्ड स्टँडर्ड चांगल्या आहे, कारण त्यामध्ये जरी काही उणीवा असल्या, त्यामध्ये जरी काही त्रुटी असल्या, त्यामध्ये जरी काही दोष असले, तरीसुद्धा त्याचे फायदे जास्त आहेत आणि त्रुटी कमी आहेत, त्या मानानं सुवर्ण विनिमय पद्धतीमध्ये तोटे जास्त आहेत आणि फायदे कमी आहेत. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की मला हे मान्य नाही सुवर्ण विनिमय, सुवर्ण पद्धती गोल्ड स्टँडर्ड, पण तुलनेनं एक संशोधक म्हणून, एक अभ्यासक म्हणून सुवर्ण पद्धती गोल्ड स्टँडर्ड भारताला योग्य आहे, तोट्यांपेक्षा, विनिमांपेक्षा, त्रुटींपेक्षा लाभ किंवा फायदे या चलन पद्धतीमध्ये अधिक आहेत असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि हा जो वाद आहे की सुवर्ण पद्धती असावी का सुवर्ण विनिमय पद्धती असावी, हा जेम केन्स आणि बाबासाहेब यांच्यामधला जो वादविवाद आहे, डिबेट आहे, ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचा वादविवाद आहे. बाबासाहेबांचं असं मत होतं, तसा जर आपण विचार केला तर सुवर्ण पद्धतीसुद्धा मर्यादित लाभ मिळवून देणारी आहे. आपल्याला योग्य चलन पद्धती कुठली आहे, तर आपल्याला योग्य चलन पद्धती आहे अपरिवर्तनीय मर्यादित कागदी चलन पद्धती, मर्यादित अपरिवर्तनीय मर्यादित कागदी चलन पद्धती, म्हणजे रुपयाचं परिवर्तन होऊ नये, ती अपरिवर्तनीय असावं आणि पैसा आपला मर्यादित असावा, अशा प्रकारची चलन पद्धती भारताला आवश्यक आहे, अशा प्रकारची पैशाची व्यवस्था भारताला आवश्यक आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांची अशी सूचना होती भारताला की आपण अपरिवर्तनीय मर्यादित कागदी चलन पद्धतीचा स्वीकार करावा,
आपला पैसा कागदांच्या स्वरूपामध्ये असावा, तो अपरिवर्तनीय असावा आणि पैसा आपण मर्यादित निर्माण करावा, त्याचा पुरवठा त्याची संख्या मर्यादित असावी असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. मग हे बाबासाहेबांनी हे जे मन हे म्हणणं जे मांडलं या आपल्या DSCच्या दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधामध्ये, दी प्रॉब्लेम ऑफ द रुपीज ओरिजिन अँड सोल्युशन या प्रबंधामध्ये, ते पहिल्यांदा कॅननना, एडवर्ड कॅननना, की जे बाबासाहेबांचे मार्गदर्शक होते, सुपरवायझर होते, गाईड होते, त्यांना मान्य नव्हतं, पण बाबासाहेबांनी ते पटवून दिलं. सुरुवातीला कॅनन बाबासाहेबांना अशा पद्धतीच्या सुधारणा करा थीसिसमध्ये असं सांगत होते, पण बाबासाहेबांनी ठाम होते, बाबासाहेब मी जे म्हणतोय ते बरोबर आहे, आणि ते त्यांनी पटवून दिलं. एका बाजूला जेम केन्सला विरोध केला आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी कॅनन, त्यांचे जे मार्गदर्शक होते, त्यांना पण ते पटवून दिलं. आणि मग कॅननची खात्री पटली की खरंच बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, आणि मी माझा दृष्टिकोन सुद्धा केम सारखा आहे, तो माझा चुकीचा आहे. आणि मग ते जे एडवर्ड कॅननने पण ते स्वीकारलं आणि तो थेसिस सबमिट केला गेला आणि त्यांना DSC पदवी मिळाली. हे सगळं त्या संशोधनामध्ये जेम्स आणि बाबासाहेबांचा वादविवाद आणि बाबासाहेबांचं संशोधन मूलभूत आणि त्या विचाराशी कसे ते पक्के होते, ते पटवून देण्याशी कसे ते पक्के होते, हे संशोधकाला यातून समजून घेणं आवश्यक आहे किंवा ते अंगीकृत करणं आवश्यक आहे. आता मी दुसऱ्या माझ्या व्याख्यानाच्या दुसऱ्या टप्प्याकडे जातो ते आज या बाबासाहेबांच्या संशोधनाची काय गरज आहे. मगाशी मी संदर्भ दिला की 7 कोटीचा जो प्रश्न आहे तो बाबासाहेबांच्या दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाचं नाव त्यांना सांगणं आवश्यक होतं, पण ते त्यांना सांगता आलं नाही. कदाचित बाबासाहेबांचं हे संशोधन, बाबासाहेबांचं अर्थशास्त्र जर अभ्यासलं असतं, ते दिलं असतं विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, समाजाला, धोरणकर्त्याला, तर कदाचित त्यांना ते आलं असतं आणि त्यांना 7 कोटी रुपये मिळाले असते. 7 कोटीपेक्षा बाबासाहेबांचं संशोधन ते महत्त्वाचं आहे. 7 कोटी त्या महिलेला महत्त्वाच्या आहेतच, मॅडमना महत्त्वाच्या आहेतच, पण त्याही त्याबरोबरच बाबासाहेबांचं हे संशोधन कितीतरी कोट्यावधीपेक्षा ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे संशोधन जर अविभाज्य अंग असता अभ्यासक्रमाचा, धोरणकर्त्यांचा, शिक्षकांचा, शिक्षणाचा, विद्यार्थ्यांचा, तर कदाचित त्यांना या प्रश्नाचं उत्तर देणं अधिक सोपं झालं असतं. म्हणून बाबासाहेबांचं हे सांगणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की 2016 नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला आणि तो नोटाबंदीचा निर्णय घेताना असं सांगितलं की बाबासाहेबांनीच ते सुचवलेलं आहे की प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये, आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचा विचार आम्हाला पटलेला आहे, बाबासाहेबांचं संशोधन आम्हाला पटलेलं आहे, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला की नोटाबंदीचा, डिमॉनिटायझेशनचा, असं सरकारच्या वतीनं, धोरणकर्त्यांच्या वतीनं जाहीर केलं गेलं. पण मला इथं तुम्हाला स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे की बाबासाहेबांची डिमॉनिटायझेशन, चलन निश्चलीकरण किंवा चलनबंदीची संकल्पना आणि सरकारनं 2016 स्वीकारलेली चलन ती नोटाबंदीची संकल्पना यामध्ये मूलभूत फरक आहे. सरकारनं स्वीकारलं की एका रात्रीमध्ये निर्णय घेतला आणि 2000 नोटा बंद करून टाकल्या, चलनातलं रद्द केल्या आणि तेवढा पैसा रद्द केला, कारण एकूण भारताच्या चलनामध्ये 2000 नोटांचं प्रमाण जवळपास 80-85% होतं. ते चलनातनं रद्द केलं हा तो नोटाबंदीचा कार्यक्रम होता. बाबासाहेबांचं म्हणणं मांडणं यामध्ये आहे की ज्या वेळेला दुहेरी चलन पद्धती होती, भारताचा पैसा हा सोन्याच्या स्वरूपामध्ये आणि चांदीच्या धातूच्या स्वरूपामध्ये होता, त्यावेळेला सोन्याच्या धातूचं मूल्य कधी पण जास्त आणि चांदीच्या धातूचं मूल्य कधी पण कमी, आणि म्हणून आपोआपच चांदीचा पैसा हा चलनातून बाहेर पडतो आणि सोन्याचा पैसाच तेवढा राहतो. ही डिमॉनिटायझेशनची संकल्पना आहे, म्हणजे चांगला पैसा वाईट पैशाला हकलून देतो, ही जी संकल्पना आहे ती संकल्पना बाबासाहेबांना तिथं अपेक्षित होती. म्हणजे दोन धातूच्या स्वरूपातला पैसा असला, सोन्याच्या स्वरूपातला आणि चांदीच्या स्वरूपातला, तर चांदीच्या स्वरूपातला पैसा आपोआप चलनातनं रद्द होतो, बाहेर पडतो, आणि सोन्याच्या स्वरूपातलाच पैसा चलनामध्ये राहतो, कारण सोन्याचं मूल्य जास्त आहे, धातू म्हणून मूल्य जास्त आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीवरती त्याचा स्वीकार जास्त आहे, आणि म्हणून सोन्याबद्दलचं लोकांचं आकर्षण, या अनेक कारणांचा परिणाम म्हणून चांदीचा पैसा हा बाहेर पडतो आणि सोन्याचा पैसा तेवढा राहतो. ही जी संकल्पना बाबासाहेबांनी सांगितली ती संकल्पना म्हणजे डिमॉनिटायझेशन, निश्चलीकरण आहे. आपण स्वीकारली नोटाबंदी आणि त्याला डिमॉनिटायझेशन म्हटलं आणि ते बाबासाहेबांचं नाव घेऊन आपण खपवण्याचा प्रयत्न केला, हा फरक आपल्याला आवश्यक आहे. हा फरक समजून घेण्यासाठी बाबासाहेबांचं दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे जे संशोधन आहे ते संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे, ते पोचणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, समाजांपर्यंत, धोरणकर्त्यांपर्यंत आणि सरकारपर्यंत. नंबर 2, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जे प्रॉब्लेम ऑफ द रुपी आहे हे जे बाबासाहेबांचं संशोधन आहे यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. बाबासाहेबांनी असं सांगितलं की जेव्हा
पैशाचं मूल्य स्थिर नसतं, जेव्हा विनिमय दराचा प्रश्न निर्माण होतो, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रश्न निर्माण होतो, विकासाचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला या चलन व्यवस्थेचं नियमन करणारी, रेग्युलेशन करणारी एक स्वतंत्र अशा प्रकारची व्यवस्था असणं आवश्यक आहे. आणि ती व्यवस्था म्हणजे मध्यवर्ती बँक, हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये बाबासाहेबांनी प्रामुख्यानं काय केलं की मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यासाठी या प्रबंधामध्ये पण त्यांनी हे केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि 1924-25 स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये प्रामुख्यानं रॉयल कमिशन भारतामध्ये आलं, हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आलं. आणि बरोबर आहे, नोटाबंदीमध्ये 500 ने 1000 नोटा रद्द केल्या आणि 2000 रुपयाच्या नोटा त्यांनी निर्माण केल्या नोटाबंदी म्हणून. आणि अपेक्षा अशी होती की काळा पैसा रद्द होणार आणि करप्शन रद्द होणार, भ्रष्टाचार रद्द होणार, अशा प्रकारची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. आपण 500 ने 1000 नोटा रद्द केल्या आणि 2000 रुपयाच्या नोटा आपण निर्माण केल्या. त्यामधून ना दहशतवादाला होणारा पैसा कमी झाला, ना काळा पैसा निघाला, काही हेतू साध्य झाला नाही. पण इथं मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांची डिमॉनिटायझेशन, निश्चलीकरणाची संकल्पना आणि आपण स्वीकारलेली निश्चलीकरणाची संकल्पना ही वेगळी होती. आपण स्वीकारली, 500 ने 1000 नोटा बंद केल्या आणि 2000 रुपयाची नोट आपण स्वीकारली. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की डिमॉनिटायझेशन, निश्चलीकरण म्हणजे सोन्याचाच तेवढा पैसा चलनामध्ये राहील, चांदीचा पैसा आपोआप रद्द होईल, कारण लोकांची पसंती सोन्याला आहे, सोन्याचं मूल्य जास्त आहे. आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सोन्याचाच स्वीकार केला जातो, चांदीचा स्वीकार केला जात नाही. आणि म्हणून ही जी प्रक्रिया होते, म्हणजे चांगला पैसा वाईट पैशाला हाकलून देतो, ही जी संकल्पना आहे ती संकल्पना निश्चलीकरणाची आहे, डिमॉनिटायझेशनची आहे. आणि ते समजून घेण्यासाठी आणि ते चुकीचं जे इंटरप्रिटेशन केलं जातं ते थांबवण्यासाठी बाबासाहेबांच्या हे प्रॉब्लेम ऑफ रुपीचं स्वीकारणं किंवा ते माहीत करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा 1924 हिल्टन यंग कमिशन, रॉयल कमिशन आलं आणि त्यांनी काय केलं की माहिती गोळा केली तज्ज्ञांकडून, त्यासाठी जी प्रश्नावली भरून घेतली आणि काही मुलाखतीसुद्धा घेतल्या. बाबासाहेबांनी आपला प्रस्ताव प्रश्नावलीच्या माध्यमातून भरून दिला होता, मात्र बाबासाहेबांना अजून त्या कमिशनशी बोलायचं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी परवानगी मागितली त्या हिल्टन यंग कमिशनकडे की मला तुमच्याशी बोलायचं आहे भारताच्या या चलन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आणि नियमनाच्या संदर्भामध्ये, आणि म्हणून मला परवानगी द्या. पण ते कमिशन काय परवानगी द्यायला तयार नाही. मग शेवटी बाबासाहेबांना कसं तरी 11th hour परवानगी दिली आणि बाबासाहेबांनी त्या कमिशनला शिफारस केली. लेखी प्रस्ताव दिलेलाच होता आणि त्या प्रस्तावामध्ये त्यांनी सगळं लिहिलं होतं, पण त्या प्रस्तावामध्ये जे लिहिलं नव्हतं ते त्यांनी तोंडी त्या कमिशनला सांगितलं. आणि त्या कमिशननं बाबासाहेबांची शिफारस स्वीकारली की देशातली चलन व्यवस्थेचं नियमन करण्यासाठी, देशाच्या बँकिंग व्यवस्थेचं नियमन करण्यासाठी, पैशाच्या व्यवस्थेचं नियमन करण्यासाठी एका स्वतंत्र व्यवस्थेची गरज आहे, एका स्वतंत्र बॉडीची गरज आहे. आणि ती बॉडी म्हणजे मध्यवर्ती बँक. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं ते, आणि ती स्वायत्त असावी, ऑटोनॉमस असावी, ती बाबासाहेबांनी केलेली शिफारस, त्यातून मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली, ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ असं म्हणतो. पण आज असा प्रश्न निर्माण झाला की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता, ऑटोनॉमी. तुम्हाला माहीत असेल की रघुराम राजन गव्हर्नर होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला. उर्जित पटेल गव्हर्नर होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि आता नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेकडचा जो राखीव निधी आहे त्यातला पैसा हा सरकारकडं सरकार घेत आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे भारताच्या रिझर्व्ह बँकेची एक मध्यवर्ती बँक म्हणून जी स्वायत्तता आहे ती स्वायत्तता धोक्यात आलेली आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं की मध्यवर्ती बँक पाहिजे, एक स्वतंत्र ते ऑटोनॉमस पाहिजे, आणि म्हणून त्यातून ती स्थापना झाली. पण आज त्या स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचं एक आव्हान निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे जे संशोधन आहे, दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी, आणि त्यांनी या हिल्टन यंग कमिशनला, रॉयल कमिशनला दिलेली साक्ष ही महत्वाची आहे. ती समाजापर्यंत, धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणताय. पुढचा महत्वाचा मुद्दा असा की आपण भारतीय रुपयाचं अनेक वेळेला मूल्य अवमूल्यन केलं. 49 केलं, 56 केलं, 91 केलं. बाबासाहेब असं म्हणतात की भारतीय रुपयाचं अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन हे मर्यादित उपयोगी ठरू शकतं आणि त्याचा फायदा अनेक घटकांवरती अवलंबून आहे. पण आपण सातत्यानं भारतीय रुपयाचं अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी करायला लागलो. 49 केलं, 56 केलं, 91 केलं. हे बाबासाहेबांच्या विचाराच्या आणि शिफारशीच्या नेमकं उलट्या दिशेनं चाललेला प्रवाह आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये सांगितलं की चलनाचं अवमूल्यन काही मर्यादेपर्यंत फायदेशीर ठरू शकतं आणि त्याचा लाभ किंवा फायदा हा अनेक घटकांवरती अवलंबून असतो. आणि म्हणून आपल्याला ते नेमकं काय आहे आणि ते धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे संशोधन
विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, धोरणकर्त्यांपर्यंत, मंत्र्यांपर्यंत, प्रतिनिधींपर्यंत जाणं आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज जर आपण भारतीय रुपयाचं मूल्य बघितलं तर सातत्यानं चढ उतार आपल्याला दिसतात. तुम्ही जर भारतीय रुपया आणि अमेरिकेचा डॉलर यामधला विनिमय दर जर बघितला तर सातत्यानं चढ उतार दिसतात. आज 77 होता, उद्या 78 होतो, पुन्हा 79 होतो, पुन्हा 70 होते, चढ उतार दिसतात. ते चढ उतार का होतात? तर भारतीय रुपयाचं मूल्य स्थिर नाही. भारतीय रुपयाचं मूल्य स्थिर केव्हा होऊ शकतं? बाबासाहेबांनी असं सांगितलं की आपली चलन पद्धती कागदी असायला पाहिजे आणि ती अपरिवर्तनीय असायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपला पैसा कमी असायला पाहिजे, मर्यादित असायला पाहिजे. आपण अर्ध स्वीकारलं, आपण अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धती स्वीकारली, पण पैसा आपण अमर्यादित निर्माण करतो, त्यामुळं भावडीचा प्रश्न आहे, अतिरिक्त पैशाचा प्रश्न आहे, भारतीय रुपयाच्या मूल्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळं भारतीय रुपयाचं मूल्य सातत्यानं चढ उतार स्थित्यंतर आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. आणि म्हणून आपण भारतीय रुपयाच्या मूल्याच्या स्थैर्याचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आणि ते बाबासाहेबांचं शिफारस आपण स्वीकारली, अर्धी स्वीकारली, अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धती स्वीकारली, पण पैशाच्या पुरवठा मर्यादित असायला पाहिजे, संख्या मर्यादित असायला पाहिजे हे मात्र आपण स्वीकारलं नाही आणि त्यामुळं भारतीय मूल्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, रुपयाचा मूल्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यातून चढ उतार, विनिमय दर, भाव वाढ, व्यापार याच्यावरती परिणाम होत असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विनिमय दराची स्थित्यंतर, भारतीय रुपयाच्या मूल्याची स्थित्यंतर आणि नेमकी आपण स्वतः स्वीकारलेली वर्तमान चलन पद्धती, ही सगळं आपल्याला बाबासाहेबांना आपण अंशतः स्वीकारलं किंवा काही स्वीकारलं नाही याचा तो प्रतिकूल परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून रुपयाचं अवमूल्यन असू द्या किंवा नोटाबंदीचा निर्णय असू द्या किंवा आता 7 कोटीचा प्रश्न असू द्या किंवा रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा प्रश्न असू द्या किंवा रुपयाच्या अवमूल्यनाचा प्रश्न असू द्या किंवा रुपयाच्या मूल्याचा प्रश्न असू द्या किंवा आपण जी वर्तमान चलन पद्धती स्वीकारली ती अंशतः बाबासाहेबांनी स्वीकारलं, पूर्णतः स्वीकारलं नाही, मग यामधून भाववाढीचा प्रश्न आहे, विनिमयाचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रश्न आहे, व्यापाराच्या तुटीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न यातून निर्माण झालेले आपल्याला दिसतं. म्हणजे वर्तमानामध्ये हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची कुवत आणि ताकद बाबासाहेबांचं जे प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे जे DSC संशोधन आहे त्यामध्ये आहे, ते आपण अभ्यासणं आवश्यक आहे आणि त्याचा स्वीकार धोरणकर्त्यांनी सरकारनं घेणं आवश्यक आहे, करणं आवश्यक आहे असं आपल्याला दिसतं. मग या पार्श्वभूमीवरती बाबासाहेबांचं हे जे द प्रॉब्लेम ऑफ रुपी यासारखं संशोधन किंवा बाबासाहेबांचं ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट हे संशोधन असू द्या किंवा द डेव्हलपमेंट ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स, इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स हे संशोधन असू द्या किंवा त्यांनी ऊर्जा मंत्री म्हणून, त्यांनी जलमंत्री म्हणून, त्यांनी श्रममंत्री म्हणून त्यांनी जे केलेलं काम आहे किंवा स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये भारताचं नियोजन आणि त्यासाठी त्यांनी तयार केलेली योजना असू द्या, हे जे सगळं केलेलं आहे, हे सगळं केलेलं जे संशोधन आणि त्यांनी केलेली जी धोरण निश्चित आहे, मग यामध्ये दामोदर नदी खोरे प्रकल्प असेल, यामध्ये बाकीच्या हिराकुंड नदी प्रकल्प असेल, हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवण्यामध्ये बाबासाहेबांचे जे धोरण निश्चित केलं, देशाचं जलधोरण असू द्या, देशाचं ऊर्जा धोरण असू द्या, देशाचं कामगारविषयक धोरण असू द्या आणि आता आपण काही कामगार सुधारणा करायला लागलो आहे, हे जर आपण विचारात घेतलं तर बाबासाहेबांचं हे सगळं संशोधन, हे त्यांचं धोरण आज खूप महत्त्वाचं आहे, खूप आवश्यक आहे. आपण कामगार सुधारणा करायला लागलो आहे, बाबासाहेबांनी तयार केलेले श्रममंत्री म्हणून, कायदा मंत्री म्हणून तयार केलेले कायदे आपण मोडीत काढायला लागलो आहे आणि आता 3 कायदे ठेवलेले आहेत, त्यामुळे कामगाराची सुरक्षितता, कामगाराचं वेतन, कामगाराला मिळणारे फायदे यामध्ये गंडांतर आलेलं आहे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे? बाबासाहेबांचं हे अर्थशास्त्रीय संशोधन, त्यांनी धोरणामध्ये दिलेलं योगदान, त्यांनी धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये दिलेलं योगदान याचा विचार करणं आवश्यक आहे. मात्र एक प्रश्न मला इथं दिसतो की रुपयाचं मूल्य डॉलरशी का नियोजित केलं जातं किंवा त्याच्याशी का जोडलं जातं, एक प्रश्न मला इथं चॅटबॉक्समध्ये दिसतो. तर त्याचं कारण असं आहे की आज जगामध्ये एकच चलन आहे, एकच पैसा आहे, तो म्हणजे डॉलर. त्याला आंतरराष्ट्रीय चलनाचं रिकग्निशन आहे. आंतरराष्ट्रीय चलनाची मान्यता ही अमेरिकन डॉलरला आहे आणि अमेरिकन डॉलर जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये स्वीकारला जातो आणि म्हणून भारतीय रुपयाचं मूल्य किंवा विनिमय दर हा डॉलरच्या स्वरूपामध्ये प्रकट केला जातो, डॉलरच्या स्वरूपामध्ये व्यक्त केला जातो, डॉलरच्या स्वरूपामध्ये प्रकट केला जातो, डॉलरच्या स्वरूपामध्ये तो व्यक्त केला जातो आणि म्हणून भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर याच्यामधला विनिमय दर ठरवला जातो. कारण डॉलर ही आंतरराष्ट्रीय चलन म्हणून त्याला मान्यता आहे. जगातला प्रत्येक देश डॉलरचा स्वीकार करतो आंतरराष्ट्रीय देणी देण्यासाठी आणि घेणी घेण्यासाठी आणि म्हणून डॉलरमध्ये विनिमय दर प्रकट केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
सगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राचा समावेश करायला पाहिजे. त्यांचं एम एचं संशोधन, त्यांचं पी एच डीचं संशोधन, डी एस सीचं संशोधन, हे सगळं प्रत्येकाच्या पातळीवरच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम असायला पाहिजे. म्हणजे माध्यमिक शिक्षण असू द्या, कॉलेज शिक्षण असू द्या, विद्यापीठी शिक्षण असू द्या किंवा संशोधन शिक्षण असू द्या, त्या त्या लेवलला ते ते बाबासाहेबांचे अर्थशास्त्रविषयक विचार आणि संशोधन, आणि खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी विचार मांडलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी धोरणं सांगितलेले आहेत, ते सगळे विचार त्या त्या पातळीवरती माध्यमिकपर्यंत, कॉलेजपर्यंत, विद्यापीठापर्यंत त्याचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा की नुसता अभ्यासामध्ये अंतर्भूत करून चालत नाही, तर त्यामध्ये आपल्याला हे जे संशोधन आहे ते समाजापर्यंत पण पोहोचणं आवश्यक आहे. कारण सगळेच काय कॉलेजला जातात असं नाही, सगळेच काय विद्यापीठामध्ये शिकतात असं नाही, तर त्यासाठीचं जे शिक्षण प्रशिक्षण हे आपल्याला वर्कशॉप, सेमिनार, कॉन्फरन्सेस यामधून समाजापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, ते देणं आवश्यक आहे. रिझर्व बँक असू द्या, बाकीच्या बँका असू द्या, यांना हे सक्तीचं करायला पाहिजे की हे बाबासाहेबांचं संशोधन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की बाबासाहेबांचं हे संशोधन आणि त्यांनी धोरणकर्ता म्हणून केलेलं काम, म्हणजे ऊर्जा धोरण असेल, जलधोरण असेल, कामगार धोरण असेल, हे प्रॉब्लेम ऑफ पूर्वीच्या संदर्भातलं संशोधन असेल, हे धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि धोरणकर्त्यांनी एक अत्यावश्यक मार्गदर्शन, अत्यावश्यक संशोधन, अत्यावश्यक इनपुट म्हणून त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि धोरणामध्ये त्याचा अंतर्भाव करायला पाहिजे. मग ते प्लॅनिंग कमिशन असेल, आताचा नीती आयोग असेल, ती केंद्र सरकारची खाती असतील, अर्थ खाता असेल, बाकीची खाती ऊर्जा खाता आहे, जल खाता आहे, कामगार खाता आहे, यांनी ते स्वीकारायला पाहिजे. सामाजिक कल्याणाचं खातं आहे, राज्य पातळीवरती सुद्धा खातं आहे, जल मंत्रालय आहे, ऊर्जा मंत्रालय, कामगार मंत्रालय आहे, कल्याण मंत्रालय, त्यांनी स्वीकार करायला पाहिजे. स्थानिक पातळीवरती पण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये सुद्धा त्यांनी स्वीकार करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपल्या प्रतिनिधींनी, मंत्र्यांनी, धोरणकर्त्यांनी बाबासाहेबांचं हे सगळं संशोधन हे स्वीकारायला पाहिजे. नुसतं स्वीकारून नाही तर धोरणामध्ये त्याचा समावेश करायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते जर केलं असतं तर आज जे प्रश्न आपल्या पुढे आहेत, नद्याजोड प्रकल्पाचा प्रश्न आहे, नदीखोरी विकासाचा प्रकल्प आहे, जलव्यवस्थेच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, ऊर्जेचा प्रश्न आहे, आता कामगाराचे प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत, शेतकऱ्यांचे, शेतीचे प्रश्न आहेत, उद्योगांचे प्रश्न आहेत, या चलनविषयक पैशाचे प्रश्न आहेत, विनिमय दर आहे, पैशाच्या मूल्याचा प्रश्न आहे, व्यवहार तोलाच्या तुटीचा प्रश्न आहे, प्रतिकूल व्यापार शर्तीचा प्रश्न आहे, निर्यात वाढीचा प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवण्यामध्ये बाबासाहेबांचं हे संशोधन आपल्याला उपयुक्त ठरू शकेल. नियोजनामध्ये बाबासाहेबांनी दिलेली योजना, त्यांनी आखलेलं धोरण, त्यांनी केलेली कृती ही आपल्याला अंतर्भूत करणं आवश्यक आहे, ते आपल्याला स्वीकारणं आवश्यक आहे. हे सगळं केलं तर आणि तरच आपल्याला एका बाजूनं आपले चलनविषयक प्रश्न सोडवता येतील, चलनविषयक प्रश्न सोडवता येईल, आणि दुसऱ्या बाजूला ते प्रश्न सोडवल्यामुळं बेकारी असेल, गरिबी असेल, विषमता असेल, सामाजिक कल्याण असेल, हे प्रश्न सोडवता येतील, पाण्याचा प्रश्न, ऊर्जेचा प्रश्न, हे प्रश्न सोडवता येतील, आणि त्यासाठी आपल्याला हे प्रश्न स्वीकारणं आवश्यक आहे. जाता जाता अजून एक प्रश्न मला चॅटबॉक्समध्ये दिसतो की आज जे बी जे पीचे सत्ता आहे आणि त्याचा जो मार्गदर्शक आहे आर एस एस, तो हे स्वीकारेल का? तर यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे राजकीय सत्ता बदलायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ते समजावून सांगणं आवश्यक आहे, प्रेशर ग्रुप आपण निर्माण करणं आवश्यक आहे की हेच संशोधन, हेच धोरण बाबासाहेबांचं आज गरजेचं आहे, अत्यंत उपयुक्त आहे. एक म्हणजे सत्ता पालट करणं, राज्यसत्ता बदलणं, आणि आहे त्या सत्तेला, मग बी जे पी असेल किंवा आर एस एस सारखी व्यवस्था असेल, त्यांना ते समजावून सांगणं आवश्यक आहे, त्यांच्या गळी उतरवणं आवश्यक आहे, आणि त्यातून त्यांनी ते स्वीकार, खऱ्या अर्थानं त्यांनी तटस्थपणे काम केलं तरच ते स्वीकार करतील. ते जर बायस्ड असतील तर ते स्वीकार करणार नाहीत. आपल्याला देशाची प्रगती, देशाचा विकास, शेती, उद्योग, सेवा, लोकांचं कल्याण यासाठी प्रयत्न करणारं सरकार पाहिजे. मग ती आर एस एस आहे का बी जे पीचं आहे, त्यांनी ती बाबासाहेबांना स्वीकारायला पाहिजे, तर नंतरच हे प्रश्न सोडवता येतील, अन्यथा या प्रश्नांचं गांभीर्य वाढत जाईल. आज तुम्ही हे बघताय, भाववाढ बघताय, आज तुम्ही बेकारी बघताय, आज तुम्ही विषमता बघताय, आज तुम्ही गरिबी बघताय, हे प्रश्न सोडवण्याची कुवत आणि ताकद ही बाबासाहेबांपुढं आहे. आणि यासाठी आपल्याला ही जी बहुजन चळवळ आहे, ही बहुजन चळवळ आपल्याला अधिक व्यापक, अधिक तीव्र करणं आवश्यक आहे.
आणि ही सत्ता बहुजनांच्या हातामध्ये कशी येऊ शकेल आणि बहुजन कसे निर्णयकर्ते होऊ शकतील, बहुजन कसे निर्णय घेतील आणि ते बाबासाहेबांच्या विचारावरती, कृतीवरती, धोरणावरती, मार्गदर्शनावरती आधारित ठरू शकेल याकडं आपल्याला हे वाटचाल करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज बाबासाहेबांचं संशोधन आणि दी प्रॉब्लेम ऑफ रुपी यासारखं संशोधन खूप महत्त्वाचं आहे. आज भारतीय रुपयाच्या मूल्याचा प्रश्न आहे, आज भारताच्या अवमूल्यनाचा प्रश्न आहे, आज भारताच्या विनिमय दराचा प्रश्न आहे, आज भारताच्या भाववाढीचा प्रश्न आहे, आज भारताच्या निर्यातीचा प्रश्न आहे, आयातीचा प्रश्न आहे. हे सगळं करण्यामध्ये बाबासाहेबांचं संशोधन, बाबासाहेबांची कृती, बाबासाहेबांचं नियोजन, बाबासाहेबांचं धोरण महत्त्वाचं आहे. आणि यासाठी बहुजन चळवळ विकसित व्हायला पाहिजे. आणि आज आपण APJ अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती यांनी सांगितलं होतं की भारत हा तरुणांचा देश आहे, तरुणांचा सहभाग या बहुजन चळवळीमधला वाढणं आवश्यक आहे. आणि या तरुणांनी बाबासाहेबांचं हे अर्थशास्त्राचं संशोधन, विकासातलं संशोधन, प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या संदर्भातलं संशोधन हे पोचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि चळवळीमध्ये, बहुजन चळवळीमध्ये त्यांनी समाविष्ट व्हायला पाहिजे आणि बहुजन चळवळीचा ते अविभाज्य अंग व्हायला पाहिजेत. तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना त्यांच्या संशोधनाला न्याय दिल्यासारखं होईल आणि या देशातले रुपयाचा प्रश्न, विनिमय दराचा प्रश्न, भाववाढीचा प्रश्न, बेकारीचा प्रश्न, गरिबीचा प्रश्न, विषमतेचा प्रश्न, हे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून आजच्या या खास व्याख्यानामध्ये ते व्याख्यानाचं आयोजन निर्माण करण्याचं तत्कालीन कारण हे सोनी या चॅनेलवरचं कोण बनेगा करोडपती हे होतं. आणि त्या बुंदेला मॅडमना त्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यामुळं त्यांचे 7 कोटी रुपये त्यांना जे मिळणार होते ते मिळाले नाहीत. यातून एक गरज निर्माण झाली की बाबासाहेबांचं संशोधन किती महत्त्वाचं आहे आणि ते विद्यार्थ्यांना कसं महत्त्वाचं आहे, ते शिक्षकांना कसं महत्त्व आहे, ते धोरणकर्त्यांना कसं महत्त्वाचं आहे, ते प्रतिनिधींना कसं महत्त्वाचं, ते मंत्र्यांना कसं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांचा समावेश आपण धोरणामध्ये करून हे जे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला सोडवण्याची कुवत आणि ताकद या बाबासाहेबांच्या संशोधनामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला त्याचा स्वीकार करणं आवश्यक आहे आणि ते करण्यामध्ये आपली जी बहुजन चळवळ आहे ही गतिमान आणि व्यापक व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी, प्रामुख्यानं तरुणांनी, प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटतं.